नमस्कार, घोटगाळी प्राथमिक कृषी पतीर सहकारी संघाची निवडणूक चिरशीने माजी आमदार व जिल्हा बँकेचे संचालक अरविंद पाटील गटाचे वर्चस्व कायम। खानापूर तालुक्यातील घोटगाळी प्राथमिक कृषी पतीर सहकारी संघाची पंचवार्षिक निवडणूक रविवारी चिरशीने पार पडली। या एकूण 12 जागांपैकी काही जागा बिनोर झाल्या, पण सामान्य जागांकरता निवडणूक लादली गेली। यामध्ये माजी आमदार व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अरविंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील सहकारी पॅनलने एकतर्फी निवडून आले आहेत। या संस्थेवर एकूण 12 जागांसाठी निवड झालेल्यामध्ये श्याम गोपाळ आपटेकर, महादेव गोपाळ मिरासी, म्हाळसा लक्ष्मणा पठाण, सहदेव परसराम चौरी, सातेरी यशवंत वीर, पार्वती शंकर पाटील, सुहासिनी बाळकृष्ण देसाई, अकबर इनामसाब इनामदार, मष्णुदत्तू पाटील, यल्लापा परसराम कोलकार, बसवानी गुंडापा त्रिमिलकर, रफीक नजीरसाब हालशीकर अशी विजयी झालेल्यांची नावे असून या सदस्यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे। या विजयाबद्दल बोलताना रफीक हालशीकर म्हणाले, सर्वांना नमस्कार। आज पीकेपीएस घोडघाळी एक अनुभवाचं इलेक्शन गेली कित्येक वर्षापासून पहिल्यांदाच ह्या घोडघाळी करियादीमध्ये हे फर्स्ट इलेक्शन झालेलं आहे। आणि त्याच्यामध्ये ह्या इलेक्शनमध्ये आमचं 12 जणांचं जे पॅनल होतं, अरविंद पाटील साहेबांचं हे पॅनल होतं, आणि 12 चे 12 शीट 100 आउट ऑफ 100 अरविंद पाटील यांनी बाजी मारलेली आहे। आणि त्याबद्दल हे 12 टू 12 कॅन्डिडेट निवडून येण्यासाठी ह्या भागातील ज्या 14 गावातील सर्व ज्येष्ठ नेते आणि सर्व नागरिकांनी बहुमोल अशा मतदानाने आम्हा सर्वांना निवडून दिल्याबद्दल आम्ही सर्व या 14 खेड्याच्या लोकांचं सर्व पॅनलच्या वतीनं आम्ही त्यांचं आभारी आहे। आणि असंच त्यांचं आम्हाला हातभार लावावं आणि आम्हाला ह्या कृषीपतीन सोसायटीला एक बहुमोल असं यशस्वी आणि एक चांगल्या प्रगतीपटावर घेऊन जाण्यासाठी मार्गदर्शन केल्याबद्दल, निवडून दिल्याबद्दल सर्व नागरिकांचा आभारी आहे। आणि ह्या सर्व पॅनलकडून आमच्या अरविंद पाटलांचं आम्ही शतशा ऋणी आहे, हेच या शुभेच्छांनी सांगू इच्छितो। धन्यवाद।